ते आमचे दोस्त आहेत दीपक राव, तर 11वीला आहेत. तर त्यांचा बिझनेस आहे, व्यवसाय आहे. ह्याचा कशाचा व्यवसाय? आपला फुलाचा, गजरे विकायचा. गजरे गाडीतली. तर त्यांचं ही फील्ड आहे, ही सगळे जे फुलं दिसलेले आहे, तर त्यांनी मेहनतीनं सगळं हे करून केलेलं आहे लागवड. तर तुम्ही काय करता रोज? गजरे तयार करता कोणते? गाडीतली, गाडीतली, जीप मधली. ट्रक वाले घेत ना सकाळ सकाळी. किती रुपयाला? 20 रुपयाला. किती? 20 रुपयाला. एक कोणकोणते फुलं? रोजची किती कमाई होती? निशिगंध, गुलाब, कलर, 300-400. 300-400 रुपये होते. किती वेळात? 1 घंटेत. इकडं गजरा तयार करायला किती वेळ जाते आपला? 1-2 घंटेत. 2 तासात किती गजरे तयार होते? 30 गजरे. रोजचं टार्गेट आहे आपलं 30 करायचे, जायचं विकायला. मग फुल कापणी पासून ते गजरा तयार करण्यापासून किती वेळ द्यावा लागते? आता आपण फुलं तोडली, हे तोडण्यापासून ते गजरे वावायला एका माणसाला किती, 30 ही गजरे वावायला किती वेळ लागते? 2 तास लागते तरी. 2 तास तिकडे जायला. तिकडे गेल्यास किती तासात विकते ते? 7 ला 9 लाखालाच. बरं, म्हणजे एकूण सकाळी 7 ला जर तुम्ही उठला तर 11 वाजता जिकडे तिकडे काय? 9 वाजताच. 9 वाजताच का? 9:30 वाजता कॉलेज, नंतर कॉलेज. आपलं अशा पद्धतीनं कमवा आणि शिका. आता काही ठिकाणी काही, आता काही कॉलेजला असतंय नसतंय, तर हे शेतकरी पोरं जे आहे आणि किती 20-21 गुंठ्यामध्ये सगळा विषय आहे. तर 3-4 तासामध्ये 400 ते 500. पण याच्यात मेहनतीला मेहनत खूप करावी लागते, कष्ट खूप आहेत, प्रचंड कष्ट आहेत. निसर्गाचे आसमानी सुलतानी संकट सुद्धा त्याच्यात आहेत. ह्याच्यात फुलकिडी आहेत, बुरशीजन्य रोग आहेत, त्याच्यावर होणाऱ्या फवारण्या. पैसा जरी असला तरी खर्च पण तसाच आहे, जाण्यायेण्यासाठी वाहनाचा आहे. पण असं मेहनत जर केली तर निश्चित त्याच्यातून आउटपुट जे आहे ते मिळत आहे. हीच फक्त सांगायचं होतं.